नमस्कार, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। जग क्षणाक्षणाला बदलत आहे, कशामुळे? तंत्रज्ञानामुळे। आणि याच बदलणाऱ्या जगामध्ये सातत्यानं चर्चा होते, एक परवलीचा शब्द आहे तो म्हणजे स्किलिंग, इनोव्हेशन, अपग्रेडेशन, रिस्किलिंग। पण मुळात हे सगळं येणार कुठून, रोजगार मिळणार कुठून, याचंच उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी हो थेट विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि त्याच्या पहिल्या कुलगुरू म्हणून डॉक्टर अपूर्वा पालकर यांची नियुक्ती झाली आहे। आज स्वतः डॉक्टर अपूर्वा पालकर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथे संधी काय असणार आहे। खूप खूप स्वागत। मुळात मी जसं म्हटलं की स्किल हा अत्यंत परवलीचा शब्द आहे, जिथे जावं तिथे प्रत्येकजण स्किलवर बोलतोय। पण मग अनेक संस्था होत्या छोट्या ज्यातून स्किल डेव्हलपमेंट होत होती, मग एवढ्या मोठ्या विद्यापीठाची गरज काय? खरं म्हणजे हे धोरण राज्य शासनाचं नसून हे केंद्र शासनाचं होतं आणि याच्यावरती बरंच मंथन झालं आहे। 2018 ही संकल्पना आहे की प्रत्येक राज्यामध्ये एक स्किल विद्यापीठ किंवा कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याची गरज आहे। आणि एवढे पारंपरिक विद्यापीठ आहेत, आता 800 जास्ती पारंपरिक विद्यापीठ देशभरात आहेत। पण जे प्राईम मिनिस्टर मोदीजींचा जो फोकस आहे सध्या, स्टार्टअप इंडिया, स्किल्ड इंडिया, आणि या फोकसला समोर ठेवून एक विद्यापीठाची निर्मिती व्हावी आणि प्रत्येक राज्यामध्ये याची निर्मिती व्हावी असं दिल्लीत झालं, मग हरियाणामध्ये झालं, मग राजस्थान, गुजरात आणि आता आपल्या राज्यातसुद्धा याची स्थापना झाली। आणि 2021 याची ॲक्ट इनॅक्ट झाला आणि एक माझी प्रथम कुलगुरू म्हणून अशी नेमणूक झाली। आणि याचा उद्दिष्ट सिंपल आहे की आपण स्किल्ड मॅनपावर कसं क्रिएट करू शकू जे की एम्प्लॉयबल असेल। म्हणजे एक तर उद्योजकता हा एक फोकस असणार आहे आणि दुसरा एम्प्लॉयबल युथ, जे पारंपरिक विद्यापीठांमध्ये याचा कम्प्लीट फोकस नाही आहे। या विद्यापीठांमध्ये कम्प्लीट फोकस हे एम्प्लॉयबिलिटीवरतीच असणार आहे। रोजगार कसं निर्मिती आपण करू शकू कोर्सेसद्वारा, असं उद्दिष्ट समोर ठेवून या विद्यापीठाची स्थापना झालेली। अगदी। पण मग स्किल डेव्हलपमेंटला, जसं मी पहिला प्रश्न विचारला की रोजगारासाठी म्हणून आपण IITs स्थापन केले 50 वर्षापूर्वी, मग आपण अगदी डिप्लोमाज कोर्सेस सुरू झाले, त्यानंतर इंजिनिअरिंग आलं, मग या ठिकाणी स्किल्स मिळतातच ना? आपण आता स्किल देणार तर ते कोणती देणार? परफेक्ट। आता याच्यामध्ये जे नॅशनल लेवलची आपली पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये 60% स्किलिंग आणि 40% क्लासरूम, 40% फक्त वर्गात शिकवणं असं अपेक्षित आहे आणि 60% ॲक्च्युली स्किल्स किंवा ज्याला आपण ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हणतो, हे प्रॉबेबली IITs किंवा इतर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्स किंवा डिप्लोमा कॉलेजेसमध्ये हे एम्बेडेड नव्हतं, ज्याला आपण म्हणतो की नाही एम्बेड केलेलं आहे की डे वनपासून आपण इंडस्ट्रीला आपल्याबरोबर घेऊ शकतो का, इंडस्ट्रीबरोबर आपण कोर्सेसची रचना करू शकतो का। आणि जसं आपण जर्मनीबद्दल बरेचदा बोलतो, ड्युअल हक्शिले मॉडेल, जिथे की आपण म्हणतो की इंडस्ट्री पहिल्या दिवशीच त्या मुलाला रोजगार दिलेला आहे असं एक पत्र देतं, अशा प्रकारची संकल्पना आपण घेऊन पुढे जातो आहे। आणि हळूहळू बऱ्याचशा इंडस्ट्रीज याच्यामध्ये इंटरेस्ट पण दाखवत आहेत, कारण अनेक वर्ष आपण हे ऐकत आलो आहे की इंडस्ट्री आणि अकॅडमियामध्ये खूप मोठा गॅप आहे, इंडस्ट्री अकॅडमियाला ब्लेम करतं आणि अकॅडमिया इंडस्ट्रीला ब्लेम करतं। तर हे सगळ्यांवरती आपण मात करून या विद्यापीठात काही अभ्यासक्रम असे आणू शकतो का ज्याच्यामध्ये आपण बेसिक स्किल्स, ज्याला आपण म्हणतो किंवा ब्लू कॉलर स्किल असं म्हणतो, ते आपण देऊ शकू। त्याच्यानंतर आपण ज्याला इमर्जिंग स्किल्स असं म्हणतो त्याला देऊ शकू, रिस्किलिंग करू शकू, अपस्किलिंग करू शकू आणि ॲस्पिरेशनल स्किल्स असे टप्पे आपण या विद्यापीठात घाटण्याचा प्रयत्न करणार। अगदी। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे पुस्तकी शिक्षण यापेक्षा प्रत्यक्ष शिक्षण, आणि प्रत्यक्ष शिक्षण हे थेटपणे रोजगाराला संधी उपलब्ध करून देतं। साहजिक आहे, प्रत्येक इंडस्ट्रीला एक स्किल मॅनपावर लागते किंवा असं शिक्षण असलेली मुलं हवी असतात जे थेटपणे कामाला लागू शकतात, त्यांना शिकवावं लागणार नाही। मुळात या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे आणि अत्यंत इंटरनॅशनल लेवलच्या इंडस्ट्री हब्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, अशा परिस्थितीमध्ये जे स्किल तयार होईल त्याच्यात इनोव्हेशनचा टप्पा काय असेल? कारण मी स्किल तर करतो पण आपण एक जुगाड
संस्कृती आपल्याकडे तयार झाली आहे, पण त्या जुगाडातून पण एक इनोव्हेशन होत असतं, तर त्याला कुठे एक इन्स्टिट्युशनलाइज करणं किंवा संस्थात्मक त्याला एक धोरण देणं यासाठी काही प्रयत्न असतील? कौशल्य विद्यापीठ हे डिपार्टमेंट ऑफ स्किल्स आणि एंटरप्रेन्योरशिपच्या अंतर्गत येतं आणि इथे आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी अशी आहे आणि या सोसायटीच्या अंडर आता सध्या 17 इन्क्युबेटर्स कार्यरत आहेत. तर आम्ही असा विचार केला की विद्यापीठ हे जे स्थापन होत आहे ते इथे आपण इनोव्हेशन हब्स ची संकल्पना 6 डिव्हिजनल हेडक्वार्टर्समध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आणि या इनोव्हेशन हब्समध्ये नाविन्यपूर्ण विचार, नाविन्यपूर्ण रिसर्च ज्याला आपण संशोधन जसं म्हणतो त्यांना तिथे आणण्याची आपण सगळा प्रयत्न करणार आहोत आणि ते तिथे आल्यानंतर काही आपण इनोव्हेशनच्या चॅलेंजेस घेणार आहोत. त्याच्याबरोबरच चॅलेंजेसमधून येणारा काहीतरी आय पी क्रिएट होईल, तो आय पीचं कमर्शलायझेशन किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपण तिथे करणार आहोत आणि त्याच्याबरोबरच काही स्टार्टअप्स त्याच्यातून सुद्धा त्याची निर्मिती तिथे होणार आहेत. पण हे सगळं करत असताना अनेक रिसर्च स्कॉलर्ससुद्धा तिथे काम करू शकतील. पण हे जे इनोव्हेशन हब्स ज्याची आपण संकल्पना इथे आपण विद्यापीठात करतो आहे याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीचा पण सहभाग घेणार. सो इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये, रिसर्च इन्स्टिट्यूशन्स असतील त्याच्यामध्ये, म्हणजे नामवंत रिसर्च इन्स्टिट्यूशन्स ज्या की महाराष्ट्रात अनेक आहेत, म्हणजे मुंबई पुणे जरी आपण बघितलं तरी ऑलमोस्ट 40% रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आपल्या राज्यातच आहेत आणि इंडस्ट्रीची राजधानी ही मुंबईच असल्या कारणाने मुंबई आणि पुण्यामध्ये आपल्याकडे IT, मॅन्युफॅक्चरिंग, बिझनेस, मीडिया असे अनेक एरियाज आहेत ज्याच्यावरती आपण, आणि ऑफकोर्स ॲग्रिकल्चर हा एक महत्त्वाचा आपण हे घेतला, हेल्थकेअर, असे 6 एरियाजमध्ये आपण इनोव्हेशन हब्सची संकल्पना आत्ता या विद्यापीठात केलेली आहे. आणि याच्याच बरोबर जेव्हा आपण इनोव्हेशन्सवरती काम करत असणार आहे तेव्हा त्याच्यातून काही कोर्सेसची पण निर्मिती होईल, काही बॅचलर्स प्रोग्राम्स असतील, काही मास्टर्स प्रोग्रॅम्ससुद्धा याच्यातून निर्माण होतील. इंडस्ट्रीचा R&D पण त्याच्यामध्ये सहभागी असेल, त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना हाय एंड इनोव्हेशन हे या विद्यापीठातून निर्मिती होण्याला त्याला खूप चालना मिळते. मुळात म्हणजे असं म्हणायचं का की व्होकेशनल कोर्सेस आपल्याकडे होते 11वी 12वीच्या लेवलवर, IIT होतं, डिप्लोमा होतं, इंजिनिअरिंग होतं, पण याच्या पुढचं शिक्षण जे याचा पुढचा जो टप्पा आहे त्याला अंमलात आणणं आणि त्याचं व्यावसायिक रूपांतरण करणं यासाठी म्हणून एक मीडिएटरचं, एक कॅटलिस्टचं काम विद्यापीठ करेल म्हणून असं म्हणायला काही हरकत नाही. कारण या विभागात आपल्याकडे बरेचसे ITIसुद्धा आहेत आणि ITIसमध्ये असं अनेकदा झालेलं आहे की पुढचं शिक्षण लोकांना घेता आलेलं नाही आहे. म्हणजे ITI म्हणजे 10वीनंतर 2 वर्ष, त्याचे काही करिअर पाथ्स आहेत, पण बरेचसे अनेक लोकांनी ते करिअर पाथ्स कधी घेतलेच नाही. कारण असं काही स्ट्रक्चरच त्यांच्या डोळ्यापुढे नव्हतं. तर आता आम्हाला असं वाटतं की या विद्यापीठाच्या मार्फत आपण त्यांना डायरेक्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा संधी उपलब्ध करून देऊ, ज्याला आपण म्हणतो रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, अशा अनुषंगाने आपण काही विद्यार्थ्यांना तिकडनंसुद्धा पुढे नेऊ शकू. आणि भारतामध्ये शिक्षणाचं महत्त्व खूप आहे आणि डिग्रीचं महत्त्व खूप आहे, पण हे सगळं करत असताना फक्त डिग्री इम्पार्टिंग इन्स्टिट्यूशन आपल्याला व्हायचं नाही आहे. तर एखाद्या मुलांनी ITI केलं असेल आणि त्याच्यातून त्याला ज्युनियर इंजिनियर होण्यासाठी जर का 20 वर्षाचा कालावधी लागत असेल तर इथे आपण सहजपणे 5 ते 7 वर्षात त्याला त्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतो. फक्त डिग्री द्यायची नाही आहे किंवा पदवीधर झाला आणि बेरोजगार झाला यात काही अर्थ नाही. पदवीला महत्त्व आहे पण त्यातून रोजगार मिळत नसेल तर मग उपयोग काय त्या पदवीचा? तर मुळात निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे की असं शिक्षण जे रोजगारापर्यंत घेऊन जाईल. पण मग अनेकदा काय होतं, रोजगार म्हटलं की आपल्याकडे लोक फक्त सरकारी नोकऱ्या किंवा खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या, नोकरी ही मानसिकता असते स्किलिंग मागची, पण स्वतःचा व्यवसाय ही मानसिकता थोडी कमी दिसते अनेकदा. तर त्या दृष्टीने काय आपण करू शकूया? या विद्यापीठात आपण त्याच्यावरती बरंच महत्त्व दिलेलं आहे आणि आपलं असं मत आहे की उद्योजक हे 100% सगळे मुलं होऊ शकत नाही. त्यातले 7-8-10% मुलं असतील जे उद्योजक होण्यासाठी इच्छुक असतात आणि त्यांचे पेरेंट्ससुद्धा
इंटरेस्टेड असतात की त्यांनी काहीतरी स्वतःचं काहीतरी चालू करावं म्हणून ते इनोव्हेशन सेंटरची संकल्पना आहे की इनोव्हेशन सेंटरमध्ये काही स्टार्टअप्स आपण आणू शकतो का आणि ते स्टार्टअप्स जे स्केल होऊ शकतील म्हणजे उदाहरणार्थ एकदा मला कोणीतरी विचारलं की माझ्या स्टुडंट्सना उद्योजक होण्यात इंटरेस्ट नाही आहे कारण यु नो त्याला एक चहाची टपरी टाकायची आहे. म्हटलं चहाची टपरी टाकायची असेल तर मी पालक असेल तर मीही नाही सांगेन पण एवढे चहा बनवणार असाल तर म्हणजे स्केल हा खूप महत्त्वाचा आहे आणि आय थिंक मार्केटमध्ये हा चेंज आपल्याला दिसतो आहे आणि आपल्या विद्यापीठात पण आपण हे धोरण ठेवणार आहोत की उद्योजकतेकडे कसं मुलांना आपण नेऊ शकू आणि त्यातले किमान 8 ते 10% मुलांनी स्वतःचं उद्योग चालू करावा आणि त्या अनुषंगाने आपण आपलं जे सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन लिंकेजेस हा युनिव्हर्सिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या विद्यापीठात एक अजून वैशिष्ट्य आहे या युनिव्हर्सिटीमध्ये जे स्टॅट्युटरी पोझिशन्स आहेत त्याच्यामध्ये एक स्टॅट्युटरी पोझिशन पहिल्यांदा ज्याची निर्मिती झाली आहे ती प्लेसमेंट डायरेक्टरची झालेली आहे. आतापर्यंत ही स्टॅट्युटरी पोझिशन नव्हती, ही विद्यापीठांमध्ये पोझिशन असायची. तर ह्या दोन ऑफकोर्स डायरेक्टर इनोव्हेशन आता सगळ्या विद्यापीठांमध्ये आहे पण डायरेक्टर प्लेसमेंट ह्याची पण आपण निर्मिती केलेली आहे. तर मला असं वाटतं की हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं याचं काम होईल आणि याच्यातून दोन्ही प्रकारे यश मिळण्याचा प्रयत्न करू आपण, म्हणजे उद्योजक क्रिएट करणं आणि जॉब्स. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की गव्हर्नमेंट विद्यापीठांमध्ये म्हणजे ज्या सरकारी महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये प्लेसमेंट या विषयाला तितकं महत्त्व दिसत नाही आणि पहिल्यांदा असं सरकारी धोरण होतं आहे ज्यामध्ये प्लेसमेंटचा विचार केला जातो आहे, मुळात नोकरीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या पूर्ण प्रक्रियेत म्हणजे आपण ही सगळी चर्चा करतो आहे ती मुळात तुम्ही कुलगुरूपदी नियुक्त झालात या टप्प्यावर, लवकरच विद्यापीठ हे नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळेल, प्रत्यक्षात काम करताना पाहायला मिळेल. मुळात पण तुमच्या या पूर्ण प्रवासामध्ये कारण कुलगुरूपदापर्यंत तुम्ही पोहोचलात या सेक्टरमधल्या तुमच्या अनुभवातून, तर स्किलिंगमध्ये तुम्ही साधारण एक दशकभर काम करताय, तर स्किलिंग हा शब्द जिथून सुरुवात झाला म्हणजे जिथून चर्चेला आला त्या टप्प्यावर स्किलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आता स्किलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात फरक काय वाटतो? 2007-08 साली भारतात थोडंसं स्किलची मुवमेंट ज्याला म्हणतो की आली, जेव्हा आपण शॉपर स्टॉप म्हणा किंवा क्रॉसबोर्ड असे स्टोअर्स आले तेव्हा भारतात ह्याची संकल्पना लोकांना असं वाटलंच नाही की मोठे मोठे मॉल्स होतील आणि अशा प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवरची गरज. हा एक रिटेल एक छोटा सेक्टर आहे ज्याच्याविषयी मी तुमच्याशी बोलते. त्याच्यानंतर लॉजिस्टिक जे की आता म्हणजे इतकं मोठं सेक्टर झालं आहे ज्याची आपण म्हणजे कल्पनाच केली नव्हती की डिलिव्हरी ॲट द डोअर स्टेप असा हा कॉन्सेप्ट आपल्या डोक्यातच कधी नव्हता. म्हणजे लॉजिस्टिकनी ब्रेक थ्रू केलेलं आहे. हेल्थ केअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आय थिंक 2007-08 जेव्हा मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा साधारण लोक रिटेलच्या विषयी बोलत होते, BFSI सेक्टरबद्दल थोडंसं बोलणं चाललं होतं. एक 5-6 सेक्टर्स होते जिथे प्रामुख्याने असं वाटत होतं की इथे स्किलची गरज पडेल आणि स्किल्ड मॅनपॉवरची गरज पडेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने बऱ्याचशा तेव्हापासून स्कीम्स आणल्या होत्या आणि एक स्लोली ग्रॅज्युअली मला असं वाटतं की 2012-13 आपल्याला हे सेक्टर अगदी इमर्ज होताना दिसायला लागलं. म्हणजे ॲग्रिकल्चर हा एक मोठा सेक्टर आहे जिथे आपण विचारसुद्धा केला नव्हता की तिथे स्किल्ड मॅनपॉवरची गरज असेल, तर हा सुद्धा आता सो त्याच्यानंतर सेक्टर स्किल्स काउन्सिल्सच्या निर्मिती झाल्या आणि माझ्या वर्किंग करिअरमध्ये फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली मी कुठे ना कुठे स्किलला जोडल्या गेले होते आणि कुठे ना कुठे सुरुवातीचे अभ्यासक्रम वगैरे जे चालू झाले त्याच्यामध्ये पण माझा थोडा सहभाग होता. तो मी एका कॉलेजचे तेव्हा प्राचार्य होते पण प्राचार्य असतानासुद्धा मी स्किल्सचे कोर्सेस काही तेव्हा इंट्रोड्यूस केले होते आणि तेव्हा वेस्टर्न युनिव्हर्सिटीशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा तिथे एकच प्रश्नचिन्ह होता की हे खूपच लो एंड स्किल्स हे हायर एज्युकेशनचे नाही आहेत. पण असं लक्षात आलं की एखादा सेक्टर जेव्हा ग्रो होतो एखाद्या देशामध्ये तर सगळ्या प्रकारची लोकं लागतात, म्हणजे बॉटम ऑफ द पिरमिडपासून लीडरशिप टीमपर्यंत. तर त्यामुळे हा प्रकारचा स्किल भारतामध्ये नव्हतं आणि स्लोली मला वाटतं या 1 दशकात
आपल्याला असे खूप नवीन एरियाज इमर्ज होताना दिसले आहेत आणि खूप साऱ्या लोकांना त्याच्यातून रोजगार सुद्धा उपलब्ध झाला. अब्रुवण, मला आठवतं की तुम्ही मधल्या काळामध्ये पुणे विद्यापीठाचं जे इन्क्युबेशन सेंटर झालं त्याच्याही अगदी पहिल्या विटेपासून तुमचा सहभाग होता आणि त्यावेळेला विद्यापीठांमध्ये इन्क्युबेशन सेंटर व्हावी ही मुळात सेंटर गव्हर्नमेंटची पहिली कल्पना होती आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही सुरू केलं आणि पहिल्या 5 मध्ये तुमचं इन्क्युबेशन सेंटर भारतात होतं. तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये इनोव्हेशन्स खूप होत आहेत, ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये होत आहेत, पुढचा टप्पा काय? म्हणजे ज्या काळामध्ये तुम्ही स्किलिंगबद्दल बोलत होतात आणि वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या रिटेलमधल बोलत होतात किंवा लॉजिस्टिक्सबद्दल बोलत होतात, आता ते मूर्त स्वरूपामध्ये आपण बघतोय, पुढच्या 10 वर्षानंतर काय? खरं तुम्ही मला विचाराल तर भारत हे इनोव्हेशन और इनोव्हेटिव्ह कंट्री असं भारताची गणना व्हायला काही हरकत नाही आहे. कारण आत्ता आपण जे काही बघतोय स्टार्टअप्सची संख्यासुद्धा जी आपण बघतोय की अमेरिकेत सगळ्यात जास्ती स्टार्टअप आहे, चायना आणि भारत असे 3 देश आहे. तर मला असं वाटतं की इनोव्हेटिव्ह कंट्री म्हणून भारताची गणना होईल आणि त्या अनुषंगाने या विद्यापीठाची किंवा अशा टाईपचे जे विद्यापीठ भारतभर होणार आहेत यांचं खूप मोठा वाटा असणार आहे. आणि जसं आपण इस्रायलमध्ये बघितलं, एवढं छोटंसं देश आहे आणि एवढ्या छोट्या देशात एवढं इनोव्हेशनचं कल्चर डेव्हलप झालं. मला असं वाटतं की कल्चर डेव्हलप करणं हे खूप महत्त्वाची गरज आहे आणि फ्युचर ऑफ इंडिया किंवा फ्युचर ऑफ महाराष्ट्र किंवा फ्युचर आपलं जे फ्युचर किंवा भवितव्य मला असं वाटतं इनोव्हेशनमध्येच असणार आहे. आणि इनोव्हेशनचा छोटा सबपार्ट हा स्किलिंग असणार आहे. आणि आपल्याला दुसरा महत्त्वाचा भाग जो मला असं वाटतं की भारत आता आपण राहतो तर आपण पॉझिटिव्ह डेमोग्राफिक डिव्हिडंडबद्दल बोलतो की आपली जनसंख्या आहे आणि कन्झम्पशन पण भारतामध्ये होतं, त्यामुळे इनोव्हेशन भारतात होण्याची गरज आहे. आणि मेक इन इंडिया आपल्याला खरंच करायचं असेल तर आपल्याला इनोव्हेटिव्ह देश करण्याची गरज आहे आणि त्याचं स्टार्टिंग पॉईंट मला असं वाटतं शिक्षण आहे. शिक्षणातूनच बदल घडू शकतो देशात जर का बदल घडवायचा असेल तर. आणि हे बदल घडवण्यासाठी आमच्यासारखे विद्यापीठांचा वाटा असेल आणि फ्युचरिस्टिकली जे आपण डेव्हलप्ड इकॉनॉमीकडे जाण्याचा जो प्रयत्न करतोय भारताचा, तर आय थिंक आपण नक्कीच यशस्वी होऊ. अगदी निश्चितच. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारनं थेटपणे सुतोवाच केलेला आहे आणि आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहे की जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी ही भारत म्हणून समोर येताना पाहायला मिळेल पुढच्या 25 वर्षात. म्हणजे अमृत महोत्सव करून आपण ज्यावेळेला 100 वर्ष स्वातंत्र्याची पूर्ण करत असू त्यावेळेला आपण जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू अशा स्वरूपाचं एक आशावाद जो आहे तो व्यक्त होताना दिसतो. आणि त्यामध्ये जर कोणाची खरी कॉन्ट्रीब्युशन स्वरूपामध्ये आपल्याला विचार करायचा झाला तर तो इनोव्हेशन सेक्टरचा किंवा स्टार्टअपचा असेल असं म्हणायला काही हरकत नाही. आणि काळानुसार बदलत जाल तरच तुम्ही चालत राहाल, अन्यथा काळच तुम्हाला संपवून टाकेल. यासाठी म्हणून, काळाबरोबर चालण्यासाठी म्हणून अपूर्वाजींचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं असेल आपल्यासाठी म्हणून. आणि निश्चितच तुम्ही असे कोर्सेस घेऊन याल या विश्वासानं. पुन्हा एकदा भेटू लवकरच, ज्यावेळेला तुमचे कोर्सेस कोणते आहेत आणि त्यासाठी आम्ही कसा प्रवेश घेऊ शकतो यासाठी ची माहिती घेण्यासाठी म्हणून. पण पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू, बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे